वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे आंबेडकरांना भावनिक साथ घातली. त्यावर आता आंबेडकर यांनीही पत्राद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. अगोदर आव्हाड नक्की काय म्हणाले ते पाहूया. मी शिव, फुले, शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत, त्यातील महत्त्वाचे नेते म्हणून आपणाकडे पाहिले जात आहे. आपणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी एकच विनंती करू इच्छितो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहन आव्हाड यांनी पत्राद्वारे केले होते. दरम्यान आव्हाडांच्या पत्राला आंबेडकरांनी काय आणि कसं उत्तर दिलं तेही पाहूयात. आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तिगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे, परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही, कारण या अगोदर आपल्या पक्षाने BJP बरोबर समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल आमच्या मनात शंका आहे. आपल्या परीने आम्हाला संविधान वाचवण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे तेवढे आम्ही संविधान वाचवण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तिगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की आपल्या मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही BJP किंवा RSS बरोबर समझोता करणार नाही, तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला. आपण फक्त म्हणालात की लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे. ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड उघड असे लिहून देण्यास नकार दिलाय. या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर BJP बरोबर जाणार नाहीत. याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे दिली.